विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीतर्फे शालेय साहित्य वाटप। प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। सुप्रिया वायकर मॅडम, हॉटेल व्यावसायिक चैत्राली हॉटेल यांच्याकडून शाळेस 15,000 रुपयाची देणगी। सविस्तर वृत्त। आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनगळे येथे स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न साजरा करण्यात आला। तिरंगी झेंडे घेऊन स्वातंत्र्याचा जयघोष करीत संपूर्ण वनगळे गावठाणात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली। ध्वजारोहण कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक हिरालाल पारेकर यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी करगळ यांचे नाव जाहीर करण्यात आले, तर मुख्याध्यापक श्री सिद्धेश्वर गणगले सर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात शाळेविषयी माहिती दिली। आम्ही आपल्या शाळेसाठी सदैव प्रयत्नशील असून ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करावे असेही बोलताना म्हणाले। सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुहास मोरे सर यांनी केले, तर गोरख निकम मोहन पारेकर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल पारेकर आप्पा गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटीच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्यास शालेय साहित्य वाटप करण्यात आले। सचिन डावरे, पत्रकार अतुल सोनकांबळे, KBC ग्रुपचे किरण भाऊ चव्हाण, अजय मोरे, स्वप्नील गायकवाड, राम डावरे, लखन डावरे, रमेश मोरे व जयंती उत्सव मंडळातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। हॉटेल व्यावसायिक चैत्राली हॉटेल सुप्रिया वायकर मॅडम यांनी शाळेस 15,000 रुपयाची देणगी दिली व वायकर मॅडम यांच्या हस्ते वृक्ष वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून कवायत सादर केली। वाढलेल्या शालेय गुणवत्तेचे कौतुक करताना अध्यक्ष शिवाजी करगळ यांनी देखील खाऊ वाटप केले। तर कार्यक्रमाच्या शेवटी सर्व ग्रामस्थ प्रमुख मान्यवर तसेच वायकर मॅडम यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करण्यात आले। विश्व 24 न्यूज करिता अतुल सोनकांबळे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 2-4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी ना माझी नम्र विनंती। माझे नाव मुक्ताई भाऊसाहेब गायकवाड, इयत्ता 4th। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनगळी। आज 15 ऑगस्ट भारत देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन। आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाले। हे वर्ष आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करतो। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला। हा दिवस आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो। आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सांगणार आहे। बाबासाहेब यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर होते। त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेश इंद्रायणी मधील महू येथे झाला। त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व पत्नीचे नाव रमाबाई होते। त्यांचे शिक्षण एल्विनन्स हायस्कूल बॉम्बे विश्वविद्यालय, 1915 MA अर्थशास्त्र, 1916 कोलंबिया विश्वविद्यालयातून PhD, 1921 मध्ये मास्टर ऑफ सायन्स, 1923 मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स। आंबेडकर सतत जातीपातीच्या भेदभावाला संपवण्याकरता कठोर परिश्रम केले। ते संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते। ते श्रीलंकेत जाऊन बौद्धाच्या विचाराने प्रभावित झाले व त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला। त्यांचे पुस्तक द बुद्ध आणि त्यांचे धर्म प्रकाशित झाले। अशा थोर मानवाचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीत झाला। अशा थोर पुरुषाला माझा प्रणाम। जय हिंद। करण्यासाठी एकत्र जमला आहे। 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। हे इंग्रज लोक आपल्या देशातील जनतेवर खूप अन्याय करायचे। ह्यातून सोडवण्यासाठी लाला लजपत राय, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक असे अनेक महापुरुषांनी योगदान दिले। या सर्व महापुरुषांना माझा कोटी कोटी प्रणाम। तिरंग्याचे 3 रंग खूप काही सांगून जातात। भारत देशाची खरी ओळख असं म्हणते ती झळकून जातात। भारत देशाची खरी ओळख असं म्हणते ती झळकून जातात। माय स्कूल नेम इज ZB प्रायमरी स्कूल वनगळी। आय एम क्लास 4। माय फादर्स नेम इज भाऊसाहेब। माय मदर्स नेम इज पूनम। माय सर नेम इज गायकवाड। माय
I have 4 sisters and 1 brother. I like to eat mango. Thank you. I am in standard the 4th. My father's name is Rajesh. My mother's name is Rekha. My surname is Chavan. I have no sister and 1 brother. I like to eat Atterman. My name is Krishna. My school name is JP Primary School, Wangari. I have Thunder the Thurs. My father's name is Lakshman. My mother's name is Rani. My sir's name is Bansode. I have 3 sisters and no brother. I like to eat banana. Thank you. School Wangari. I am in standard the 3rd. My father's name is Pradeep. My mother's name is Rani. I have 1 brother. I have no sister and no brother. I like to eat banana. My school name is Chappis Primary School, Hungary. I am in standard the 2nd. My father's name is Dila. Mother's name is Angita. My sister's name is Parikar. I have no sister and no brother. I like to eat strawberry. My school name is JP Primary School, Wangari. I am in standard 2nd. My father's name is Rasa, my mother's name is Poonam, my son's name is Rekhan. I have 4 sisters and 1 brother. I like to eat strawberry. My name is Pru, my school name is JP Primary School, Wangari. I am in standard 4th. My father's name is Pran, my mother's name is Hunsu. My sir's name is Kargo. I like to eat stubby. आणि इथं जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 2-3 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. माझे नाव वैष्णवराज चव्हाण, इयत्ता 4th. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा वनगळी. आज 15 ऑगस्ट भारत देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली. हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून आपण साजरा करतो. आपला भारत देश पूर्वी इंग्रजांच्या ताब्यात होता. त्यांनी आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केले. भारत देश स्वातंत्र्य होण्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सावरकर अशा थोर नेत्यांनी प्राणाचे बलिदान दिले. अशा थोर पुरुषांना आज माझा प्रणाम. आपण सर्वांनी बंधुभावाप्रमाणे प्रामाणिकपणे एकजुटीने राहिले पाहिजे. आपला भारत देश जगाचा एक नंबर विकसित झाला पाहिजे. एवढेच बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. या माय स्कूल नेम इज जेड पी प्रायमरी स्कूल वनगळी. आय एम इन स्टँडर्ड द 3rd. माय फादर्स नेम इज लाल खान. माय मदर्स नेम इज शाहीन. माय सर नेम इज शेख. आय हॅव अँड 1 ब्रदर्स अँड 1 सिस्टर. I like to eat banana. My name is Ambo. My school name is JP Primary School, Wangari. I am standard the 4th. My father's name is Sachin. My mother's name is Rekha. I have 1 sister, 1 brother. I like to eat strawberry. इकडे पडलेला आहे. शाळाच बंद होत्या. ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया सुरू झाली. परंतु ऑनलाईनला भरपूर प्रयत्न झाले, पण ऑनलाईनमध्ये 2-5% विद्यार्थी शिक्षण घेत होते. बाकीचे अजिबात त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. म्हणजे पहिलं वर्ष तर आपलं असं गेलं. दुसऱ्या वर्षी शासनाने शाळा टप्प्याटप्प्याने सुरू केल्या. त्याच्यामुळे प्राथमिक शाळा तर पूर्णच बंद होत्या. थोड्याशा वेगवेगळ्या 2-3 तास अशा पद्धतीनं वर्ग घ्यायला आम्ही शिकवले, सांगितलं होतं आम्हाला. तरीसुद्धा आम्ही
शाळा इतर सगळ्या बंद असताना सुद्धा वनगळी शाळा 15 जून पासून गेल्या वर्षी आम्ही चालू केली. फक्त शाळा आम्हाला दिवसभर काही घेता येत नव्हती, आम्ही फक्त 1 वाजेपर्यंत शाळा घ्यायचो, म्हणजे किमान बेसिक लेवल तरी पोरांची उडू नये या भावनेपोटी आम्ही ते दोघांनीही म्हणजे 50% उपस्थिती होती, पण आम्ही 100% उपस्थित राहून शाळा चालू केली. म्हणजे प्रत्येक वेळेस शिक्षक स्टाफ हा 50% असावा असा आदेश असताना आम्ही दोघांनी आलो आणि वर्षभर शाळा 3 तास कावाना पण तिथं आपली लावून धरला विषय आणि मुलांची बेसिक गुणवत्ता टिकावे हा त्याने मागचा उद्देश होता. आता दैवयोगाने म्हणा अतिशय चांगलं वातावरण सगळ्या देशामध्ये जगामध्ये चालू झाले. कोरोनाचा म्हणजे एवढा काय असर दिसत नाही, थोडेसे बातम्या येतात पण ते काय लय सिरियस आहेत असं काय नाही. आणि शाळा पण पहिल्यासारख्या चालू झाल्या आहेत. त्या 15 जूनपासून शाळा सुरू झाल्यापासून आम्हाला बी आत्मिक समाधान असं मिळायला लागलं की मुलांना दिवसभर शिकवायची एक संधी मिळायला लागली. संपूर्ण राज्यातील ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.